अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तनुश्रीच्या प्रकरणामध्ये कोणताही पुरावा नसल्याचं पुढे येत आहे. या गुन्ह्यामध्ये तथ्य नसल्याचा पोलिसांनी अहवाल दिलेला आहे. हा अहवाल पोलिसांनी अंधेरी कोर्टामध्ये सादर देखील केलेला आहे. त्यामुळे आता न्यायालय हा सगळा अहवाल तपासेल आणि त्यानंतर याबाबतचा अंतिम फैसला होईल. मात्र या अहवालामध्ये कुठलाही पुरावा नसल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे हा अहवाल हाच नाना पाटेकरांसाठी मोठा दिलासा मानला जातो आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय? नक्कीच अमोल, हा जो अहवाल असतो त्याला बी समरी म्हटलं जातं. जशी ए समरी, बी समरी आणि सी समरी अशा तीन समरीज असतात. ए समरी मध्ये ज्याच्यामध्ये पुरावा नसतो, बी समरी मध्ये खोटी केस, आणि सी समरी मध्ये चुकून आपण जर एखाद्यावर गुन्हा दाखल केला तर अशा तीन प्रकारच्या समरी ज्या त्या पोलीस न्यायालयामध्ये सादर करत असतात. त्यामध्ये हा तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकरच्या या केसेसमध्ये पोलिसांनी बी समरी फाईल केलेली आहे. यामध्ये कोणताही पुरावा नाही आहे आणि ही जी केस आहे ही खोटी दाखल केल्याचा त्यांनी अहवाल न्यायालयात सादर केलेला आहे. न्यायालयात हा अहवाल सादर झाल्यानंतर न्यायालय एक चान्स म्हणजे जो आहे तो तनुश्री दत्ता जो आहे त्यांना बोलवणार आहेत. ते त्यांना विचारतील की तुमचं काय म्हणणं आहे का याच्यावर, आणि त्यानंतर न्यायालय आहे ते ठरवतं की हा अहवाल खरा आहे की खोटा आहे, की त्याच्यावर पुन्हा तपास करण्याचे जे अधिकार असतात ते न्यायालय पोलिसांना सांगू शकतं की पुन्हा तपास करा. मात्र आता पोलिसांनी जो पूर्ण जबाब जे नोंदवलेले आहेत, जो पुरावा जो शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामध्ये नाना पाटेकरांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडलेला नाही आणि ही तक्रार जी आहे ही खोटी असल्याचा त्यांनी बी समरी सादर केल्याने झालेला आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांना एक दिलासाच आहे असं म्हणता येईल अमोल. निश्चितपणे ही जी सगळी मीटू मोहीम सुरू झालेली होती त्या मोहिमेतला सगळ्यात पहिला आरोप तनुश्री दत्तांनी केलेला होता आणि त्यानंतर ही सगळी मोहीम हॅशटॅग याचा सुरू झालेला होता. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं या अहवालातून समोर आलेलं आहे. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीबद्दल.